डॉक्टर दाभोळकर हे आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधी लढले. याचं कारण असं आहे की या देशाच्या इतिहासात त्याच्या वाट्याला जे पारतंत्र्य आलं आणि इथल्या सर्वसामान्य माणसाला जे गुलाम बनवण्यात आलं याचं एक मुख्य कारण अंधश्रद्धा ही आहे. या अंधश्रद्धेच्या विरोधात डॉक्टरांनी जेव्हापासून एक संघटनात्मक काम महाराष्ट्रामध्ये सुरू केलं तेव्हापासून त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज जनतेमध्ये आहे. उदाहरणार्थ त्यांनी तयार केलेलं जे अंधश्रद्धा विरुद्ध निर्मूलनासंबंधीचं जे विधेयक आहे या विधेयकासंबंधी सुद्धा भरपूर गैरसमज लोकांच्या मनामध्ये होते आणि त्यांना असं वाटत होतं की हा रोग आपल्या धर्मरूढीवर किंवा धर्मपरंपरेवर घालाय. परंतु डॉक्टरांचे विचार या संबंधात अतिशय स्पष्ट होते आणि आज जर आपण त्या विधेयकाकडे बघितलं आणि आता जो काही वटहुकूम आलेला आहे त्याच्याकडे जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की खऱ्या अर्थानं हे विधेयक समाजातल्या अंधश्रद्धा निर्मूलन करून सर्वसामान्य माणसाला एक विवेकी जीवन जगण्याचा मार्ग मोकळा करून देणार आहे आणि म्हणून हे विधेयक त्वरित दोन्ही सभागृहांनी पारित करावं हीच खऱ्या अर्थाने डॉक्टरांना श्रद्धांजली ठरण्याची शक्यता आहे.